आठ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरावेळी माझ्यावर दबाव टाकण्यात आला, अमिष दाखवून माझ्यावर दबाव टाकला गेला असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केलाय. कितीही काही झालं तरी मी उद्धव ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहीन. माझ्या विकास कामांना स्थगिती दिली गेली आहे, त्या विकास कामांसाठी मी कोर्टात जाईन आणि जिल्ह्यामध्ये विकास कामे आणेन असा विश्वास देखील वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय. खरं तर आठ वर्षापूर्वी मला या ठिकाणी आपण आमदार म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निवडून दिलं आणि सर्वसामान्य माणसासाठी जे जे करता येईल ते प्रयत्न मी या ठिकाणी केले आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा तेच प्रयत्न या ठिकाणी करेल. आपल्याला माहिती असेल की उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू केलं, महिला या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलं, आज विविध या ठिकाणी विकासाची कामं या ठिकाणी सुरू केली. मुंबई गोवा महामार्ग असू देत, चिपी विमानतळ असू देत, आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा या विकासाच्या दृष्टीने कसा पुढे आणता येईल यासाठी प्रयत्न केले. दुर्दैवाने गेल्या आठ महिन्यापूर्वी सत्तेमध्ये परिवर्तन झालं, आमच्याच लोकांना या ठिकाणी काही आमिष देऊन फोडण्यात आलं. परंतु त्यावेळी माझ्यावर सुद्धा अनेक आमिष होती, दबाव होता. परंतु मी त्यावेळी एकच बघितलं की आपला सर्वांचा चेहरा आठवला की आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी माझ्याकडनं कुठलीही अपेक्षा न करता माझ्याकडे कुठली पैशाचं आमिष न घेता मला निवडून दिलं आहे आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी मला आपल्यावर राहिलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि तीच भूमिका या पुढच्या काळामध्ये सुद्धा ठेवीन. सत्ता येतील, पदे येतील, संपत्ती येईल, परंतु आपला जो विश्वास आहे तो विश्वास कदापि मी या ठिकाणी घेऊ देणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. आपलं प्रेम या ठिकाणी या पुढच्या काळात सुद्धा कायम राहील. खरं तर या सत्तेमध्ये असताना अनेक आमिषातील अनेक अडचणी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु किती अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात देऊन एक बाळासाहेबांचा विचार म्हणून आज उद्धवजींच्या पाठीशी आज तुम्ही जनता राहिली आहे आणि त्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज अनेक आमिष अनेक आपल्याला सुद्धा लोकांना सुद्धा अनेक आमिष येतात, लोकांना सुद्धा अनेक अडचण येतात, तरी पण ते एका विचारशी ठाम राहतात आणि सर्वसामान्य जर ठाम राहिला तर आपण सुद्धा ठाम राहिलं पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि या पुढच्या काम सुद्धा हीच भूमिका या ठिकाणी घेईन.